नाही बघा, समाज 372-73 समाज म्हणून हा ओबीसी घटक तयार झालेला आहे. या ओबीसीमध्ये जवळपास 373 समाज आहे, छोटे मोठे समाज धरून, आणि त्यामुळं मोठ्या समाजांची शक्ती एकवटते, पण या बारक्या समाजाची शक्ती कधी एकवटत नाही, आणि त्यांना कमी लेखून त्यांच्या हक्काचं नेहमी हिरावलं जातं. अशा परिस्थितीमध्ये या गरीब ओबीसी समाजाच्या हक्काचं कोणी घेऊ नये ही भूमिका आमची असणार आहे. आणि त्यासाठी कोणी जर आंदोलन करून मोर्चे काढून शक्ती दाखवून जर सरकारवर दबाव आणत असेल तर आपल्या हक्कासाठी आम्हाला तीच भूमिका स्वीकारावी लागेल. ही सुद्धा चर्चा आजच्या बैठकीत होईल. पाटील यामध्ये ललित पाटील सापडल्यास सत्ताधाऱ्यांचं बिंब उघडं पडेल. यामध्ये सत्ताधाऱ्यांचा अनेकांचा समावेश आहे, आणि त्याला पळवण्यामध्ये आहे, त्याला रॅकेट चालवण्यामध्ये आहे, आणि हे सर्व मिलीभगत आहे. म्हणून ललित पाटील नावाचा ड्रग्स माफिया आज भेटत नाही. असं काही इतकी मोठी यंत्रणा आपल्याकडे असताना सुद्धा तो भेटू नये, म्हणजेच त्याला लपवण्याचा प्रयत्न किंवा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न तर होतो का, यावर आमचं लक्ष आहे. पुण्याच्या राजकारणामध्ये सुप्रियाताई सक्रिय होताना दिसतात, त्यामुळे नाही त्या आम्ही त्यावर अधिक बोलणार नाही. पवार साहेब आमच्या सोबत आहेत. पवार साहेबांची भूमिका आणि सुप्रियाताईंची भूमिका जी आहे तो त्यांचा पक्षाची भूमिका म्हणून ते पक्ष वाढवण्याचा त्यांचा अधिकार आहे. आता दादा सोडून गेल्यावर संघर्षाचा विषय कुठे आला? दादा आपलं बघतील, ताई आपलं बघतील, आणि आम्ही त्याच्यामध्ये दादा ताईंच्या याच्यात भूमिकेमध्ये आम्ही बोलण्याची गरज नाही. पण सुप्रियाताईंनी ज्या पद्धतीनं पक्षामध्ये लक्ष घालणं सुरू केलं आहे हे नक्कीच त्या पक्षासाठी फलदायी ठरेल आणि त्यांना फायदा होईल असं आम्हाला वाटतं. बोरवणकर यांनी पुस्तक लिहिलं, त्यामध्ये अजितदादांनी त्या ठिकाणी पोलिसांची असलेली जागा होती ती भडकवण्याचा प्रयत्न केला होता, हे केलेला आरोप आहे. नाही, असं आहे की चौकशी निपक्षपातीपणे झाली पाहिजे. आता सीबीआय ईडी न झोपता अविरत काम करतील आणि मागचे आरोप आत्ताचे आरोप यावर कुठल्या तरी निष्कर्षापर्यंत जातील असा आम्हाला विश्वास आहे. नाही, त्याला धरून आहे आरटीओची कारवाई होत असताना व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे, त्यामध्ये कुठेतरी रात्रीच्या वेळेस अशा पद्धतीने जर कारवाई होत असेल तर त्यामागे काही आणखी संशय नाही. आरटीओने अटक केली असे की समृद्धी सुरू करण्यासाठी ज्यांनी काम पूर्ण नव्हता, तिकडे व्यवस्था पूर्ण नव्हता, सोयी सुविधा नसताना, आरोग्याची सुविधा नसताना, कुठल्याही रेस्टरूमची सुविधा नसताना, पेट्रोल पंप पुरेसे नाहीत, रेस्टॉरंट नाहीत, थांबायसाठी इकडे कुठली व्यवस्था नाही, अशी परिस्थिती असताना उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस का समृद्धी सुरू करायसाठी घाई केली? या एवढ्या लोकांचा, निष्पाप लोकांचा जीव जातोय, या सर्व घटना, या सर्व लोकांचा जीव जाण्यामागे याला दोषी जर कोण असेल तर ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहे. का पंतप्रधानांना बोलवून एवढी घाई केली? तुम्हाला समृद्धी थोडासा उशिराही करता आला असता. यामध्ये तर प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. यामध्ये अलग अलग विषय आहेत, त्यावेळेस आता मी पुढे बोलू. तुम्ही वेळेवर प्रश्न उपस्थित केला, पण आरटीओला नाक्यावरही गाडी थांबवता आली असती, तिकडे टोल नाके आहेत, एवढा मागे पिछा करून त्या गाडी भरधाव जात असताना ते अडवण्याचा प्रयत्न करणं, ड्रायव्हरने ती सुसाट पळवणं, आणि मी तर म्हणतो की याच कोणाला कारवाई करण्यापेक्षा सरकारच कारवाईसाठी दोषी आहे. या सरकारवरच कारवाई केली पाहिजे. सदोष मनुष्य दुसरा कुणाचा, खरं म्हणजे गुन्हा कुणावर करावा तर या मुख्यमंत्र्यावर आणि उपमुख्यमंत्र्यावर केलं पाहिजे, की ज्यांनी नरेंद्र मोदीजींना बोलवून हा जे काही उद्घाटन करायसाठी घाई केली कुठली व्यवस्था नसताना. मी काल पण बोललो, एंड टू एंड त्यामध्ये प्रवधान आहे. कंत्राटदारांनी एंड टू एंड काम केल्याशिवाय त्या ठिकाणी समृद्धी सुरू करू नये. अशा प्रकारची
अशा प्रकारचा करार असताना तुम्ही हे जे काही केलंय दिखाऊपणा आणि त्यामध्ये निष्पाप लोकांचे जीव जात आहेत याला जबाबदार सरकार आहे. शरद पवार बीजेपीची लोकप्रियता कमी झाली. आजची बैठक ही आयोजित केलेली आहे. ही पक्षाच्या पलीकडच्या ओबीसी विचारांच्या संघटनांची बैठक आहे. ते कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही अशा जवळपास 42 संघटना विदर्भ आणि महाराष्ट्रात आहेत. त्या सर्वांना या बैठकीसाठी बोलवलेलं आहे की आपली पुढची रणनीती काय असावी. जर जरांगे पाटील आपल्या म्हणण्यावर ठाम आहेत आणि सरकारने त्यांना आश्वस्त केलं आहे पुढच्या 10 दिवसामध्ये सरकार काय निर्णय घेणार आहे आणि अशा स्थितीमध्ये ओबीसी समाजाची आणि ओबीसीच्या संघटनांची भूमिका काय यावर चर्चा करण्यासाठी आजची बैठक आयोजित केलेली आहे. आणि त्यामुळं ही बैठक सामाजिक संघटनांची बैठक आहे. ही राजकीय संघटनांची बैठक नाही. पक्षाच्या पलीकडे जाऊन जे लोक ओबीसीच्या हिताचं काम करतात त्यांना या बैठकीसाठी बोलवलेलं आहे. तुम्हाला वाटतं का की मनोज जरांगेंच्या सभेनंतर कुठे राज्य सरकार दबावाने आपली भूमिका बदलेल? नाही, मला वाटण्यापेक्षा ज्या पद्धतीनं जरांगे पाटील बोलत आहेत की ते 50% आतच पाहिजेत आणि आम्हाला ओबीसी मधूनच पाहिजेत आणि सरकारने त्यांना काय कमिटमेंट केलं आहे हे तर मला माहीत नाही आणि ते काही तो एजेंडा काही ओपन झालेला नाही. एकीकडे सरकार ओबीसीच्या लोकांना चर्चेसाठी बोलवतं, 3 दिवसामध्ये मिनिट्स फायनल करून लोकांच्या पुढे आणू असं सांगतं, परंतु महिनाभर लोटूनही ओबीसीचे बैठकीचे मिनिट्स बाहेर येत नाहीत, मिनिट्स तयार होत नाही. म्हणजेच ओबीसीच्या संदर्भात सरकारची भूमिका नेमकी काय आहे यावरही चर्चा या बैठकीत करावं. आणि दुसरी गोष्ट, जरांगे पाटलांच्या सभेनंतर त्यांनी जे भूमिका विषद केली त्यावर ही चर्चा व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे. नाही, असं आहे की दर 3 वर्षांनी महागाई निर्देशांक वाढतो त्याप्रमाणे दर 3 वर्षांनी क्रिमिनलची अट वाढावी ही सातत्य ही हा नियम आहे. पण गेल्या 8 वर्षापासून क्रिमिनलची अट केंद्र सरकारने वाढवली नाही, त्यामुळे अनेक लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यातूनच जवळपास 150 UPSC पास झालेले विद्यार्थी त्यांना नोकरीपासून बुकावं लागलं. जी विद्यार्थी आत्ता ज्यांचं सिलेक्शन केलं गेलं त्यांच्यापेक्षा ते विद्यार्थी सगळे मेरिट पास विद्यार्थी होते, मेरिटवर त्यांचं सिलेक्शन होणं अपेक्षित होतं. परंतु केवळ ओबीसी आणि क्रिमिनलची अट पूर्तता होत नाही म्हणून जर 150 UPSC पासआउट मुलांना प्रशासकीय सेवेतून वगळणं हाच मोठा आघात ओबीसीवरचा आहे आणि म्हणून ती क्रिमिनलची अट वाढवणं हा एक मोठा मुद्दा आहे. ओबीसींच्या मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह नाही. वर्षभरापासून मागच्या 17 हे सरकार तोंडाला पानं पुसत आहे, ठोस भूमिका घेत नाही या ओबीसीच्या वसतिगृहासंदर्भात. स्वाधार देण्याच्या संदर्भात ज्यांना वसतिगृहात प्रवेश नाही त्यांना स्वाधार योजनेचा लाभ, म्हणजे बाहेरही राहून त्यांना स्टायपन देणं आणि त्यांचं शिक्षण पूर्ण होण्यासाठी मदत होणं, तो सुद्धा निर्णय झालेला नाही. केंद्र सरकारची पंतप्रधान आवास योजना आहे, त्यामध्ये केवळ 40% हिस्सा हा फक्त ओबीसीसाठी घरकुलांचा आहे, 60% हिस्सा कॅटेगरीसाठी आहे. त्यामुळे ओबीसींचे घराचे स्वप्न गरीब ओबीसींचे पूर्ण होऊ शकत नाही, भटक्यांचे पूर्ण होऊ शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना स्वतंत्र राज्यांनी घरकुल योजना ओबीसींची आम्ही तयार केली होती, त्यांची अंमलबजावणी करण्याचं काम जे व्हायला पाहिजे होतं ते 1.5 वर्षापासून होत नाही, हे दुर्दैव आहे. यावर चर्चासुद्धा
या बैठकीमध्ये अपेक्षित आहे. नाही आता तर संपलं, कदाचित आघाडीमध्ये असते तर एखादी वेळेस त्यांच्या स्वप्नाची पूर्तता होण्याची शक्यता होती, पण आघाडीतून युतीत गेल्यानंतर, महायुतीत गेल्यानंतर भारतीय जनता पक्षाची पद्धत आहे वापरा आणि फेका, यूज अँड थ्रो. तर अजित पवारजींचं कधी यूज आणि कधी थ्रो करायचं हे भाजपाने वेळापत्रक तयार केलेलं आहे, त्यामुळे त्यांची स्वप्न ही केवळ स्वप्न ठरणार, ते कधीही मुख्यमंत्री होऊ शकत नाही हे मात्र निश्चित आहे. संघटनांच्या तीन बैठका आहे, म्हणजे महाराष्ट्रात आज भाजपची आहे, काँग्रेसची आहे आणि तुम्ही 50 संघटनांची बैठक घेत आहे, एकत्र ओबीसी संघटना का आक्रमक नाही होईल ना? आज आम्ही सगळ्यांशी चर्चा करतो, प्रदेशाध्यक्ष पक्षाच्या ओबीसी सेलशी चर्चा करतायत, भारतीय जनता पक्ष सुद्धा त्यांच्या ओबीसी सेलची बैठक घेतलेली आहे, आम्ही नॉन पॉलिटिकल संघटना ज्या आहेत त्याची बैठक घेतो, त्यामुळे समन्वय नाही अशातला भाग नाही, समन्वयासाठीच्या तीनही बैठक आहेत असं मी मानतो. नाही त्यासाठी सरकार काय करणार, सरकार दबावात येऊन कुठलाही चुकीचा निर्णय होता कामा नये, ही या राज्यातील ओबीसींची समाजाची अपेक्षा आहे. अनेक ओबीसी समाजाच्या लोकांनी आम्हाला त्या पद्धतीनं आमच्याकडे चर्चा केली आहे, आमच्याशी फोनवर संवाद केला आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये कुठेही ओबीसी समाजाचं नुकसान होऊ नये. आज राजकीय आरक्षणामध्ये प्रचंड, उद्याच्या येणाऱ्या आरक्षणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे, ओबीसीचं आरक्षण पूर्वीच कमी झालेलं आहे. पवार साहब का कहना है कि बीजेपी का ग्राफ दिनोंदिन गिरते जा रहा है, और वो 5 राज्यों के जो सर्वे आए उसे भी पता चलता है बुरी तरह से, ये लोग वहाँ पे 5 राज्य में पिटने वाले, हारने वाले, और कांग्रेस का ग्राफ दिनोंदिन बढ़ते जा रहा है. राहुल जी की मेहनत और उनकी लगन, ये निश्चित रूप से जो उन्होंने भूमिका ओबीसी के बारे में ली, उन्होंने जो भूमिका एक यात्रा निकाल कर मजहब में जो दूरी आती दरी आती वो मिटाने की काम की, उसमें निश्चित रूप से जनता उनके पीछे ताकत से खड़ी हो रही है राहुल जी के पीछे. तो हमारा ग्राफ कांग्रेस का जितना इलेक्शन आगे बढ़ते जाएगा उतना ही हमारा ग्राफ भी आगे बढ़ेगा, और निश्चित रूप से इस बार मोदी का भी तख्ता पलटेगा और राज्य में भी शिंदे फडणवीस का भी तख्ता पलट जाएगा. नहीं, पुलिस को नहीं मिलने की वजह सरकार और माफिया इनकी साठगांठ है, और सरकार और माफिया, सरकार के मंत्रियों का आशीर्वाद अगर कोई ड्रग्स माफिया के पीछे हो तो मिलने का सवाल ही नहीं. हो सकता है कि राजाश्रय से वो छुपे हुए हो, नहीं तो 16 दिन से अगर नहीं मिलते हैं तो सरकार क्या सोई पड़ी है, इनका गृह विभाग क्या सोया है, ये क्यों नहीं उनको ढूंढ के निकाल रहे. अगर उनको ढूंढ के निकालेंगे तो मुझे लगता है कि बहुत सारे सरकार में जो माफिया बैठे हैं उनका भी इन्वॉल्वमेंट जो दिखेगा वो सामने जरूर आएगा, ऐसा मुझे लगता है. सर, ओबीसी की बैठक, आपने ओबीसी संगठनों की बैठक बुलाई है, क्या उद्देश्य है बैठक का, क्या कहेंगे? नहीं, हमने नॉन पॉलिटिकल जो ओबीसी संगठन में ओबीसी समाज के लिए काम करते हैं उनके 42 संगठन जो है महाराष्ट्र में, उनको सबको हमने न्योता दिया है कि आज जरांगे पाटिल की जो भूमिका है तो उस बारे में चर्चा करने के लिए, और ओबीसी समाज की, ओबीसी संगठन की क्या भूमिका है यही जानने के लिए आज की बैठक बुलाई है. करीबन 42 संगठन यहाँ पर उपस्थित रहेंगे, और इस माध्यम से हम लोग उनके भूमिका के साथ एक मजबूती से ओबीसी के हित के लिए हम एक होकर आगे की दिशा तय की जाएगी.